विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, मी सुकेश निकावंडे, आपण पाहतात विश्व 24 न्यूज। केशेगाव येथील ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार अनेक महिन्यांपासून केशेगाव येथील ग्रामपंचायतीच्या मार्फत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सांडपाण्याच्या गटारी लहान काढण्यात आली नाही, त्यामुळे गटारी तुडुंब भरून गटारीचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे। गावामध्ये दुर्गंधी पसरली आहे, त्यामुळे आणि लहान मुलांना व वयस्कर माणसांना वहीवाटप करताना त्रास होत आहे। त्या दुर्गंधीमुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे। वेळोवेळी ग्रामपंचायतीला सांगून देखील सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याकडे कानाडोळा करत आहेत। संबंधित पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे संबंधितावर योग्य ती कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे। निवेदन देणारे लक्ष्मणभाऊ क्षीरसागर, आधुनिक लहुजी सेना महाराष्ट्र राज्य प्रवक्ते, विश्व 24 न्यूज जिल्हा संपादक प्रवीण राठोड, उस्मानाबाद। सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या संगनमताने करून कुठल्याही योजना या ठिकाणी, गटार योजना तर स्थानिकांनी या ठिकाणी गावात राबवली जात नाही। हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दर्शनी भागामध्ये जिथून आतमध्ये जाण्याची एंट्री आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीचं घाणीचं साम्राज्य झालेलं आहे। म्हणजे नक्की या ठिकाणी ग्रामपंचायत कुठल्या पद्धतीचं लक्ष या ठिकाणी देत नाही, आणि गावातल्या मेन रस्त्यावर देखील या ठिकाणी वयवृद्ध लोक असतील, लहान मुलं असतील, त्यांना व्यवस्थितरित्या जाता येत नाही। ग्रामसेवक असेल, सरपंच सेवक असेल, ह्या दोघांनी सोप या ठिकाणी झोपेचं सोंग या ठिकाणी घेतलेलं आहेत। बड्या बड्या बाता आणि ढुंगणखाई लाता असं यांचं काम या ठिकाणी झालेलं आहे। तात्काळ या ठिकाणी विडो साहेबांनी योग्य ती कारवाई यांच्यावरती करावी, अन्यथा आधुनिक लहुजी सैन्याच्या माध्यमातून लवकरच या ठिकाणी शासनाच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल। हा, काढायला तिथनं जाऊन काढतो। हा, तिकडून पुढलं ते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।